हरिओम, मी सानिका विरा संतोष गोलतकर, कुडाळ उपासना केंद्र। मी 2000 सालापासून बापूंकडे येते आहे। माझ्या लहान मुलीचा अनुभव सांगते। माझी लहान मुलगी हिताक्षी संतोष गोलतकर 2011 सालची गोष्ट आहे। ती जवळजवळ 1.5 वर्षाची होती त्यावेळेस। त्यावेळी तिला खूप ताप आला होता आणि सर्दीमुळे खूप ताप आला होता तिला, आणि तिचं पोट वगैरे असं खूप हलत होतं, म्हणजे त्या सर्दीमुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता। पण मला ते काही एवढं सिरियस वाटलं नव्हतं, मला वाटलं हे नॉर्मल आहे म्हणून सर्दीमुळे असं होतं। मी तिला घरगुती औषध करतच होते, तुळशीचा काढा वगैरे अशा गोष्टी। त्याच्यामुळे तिचा काही ताप थांबेल आणि सर्दीही, मग मी तिला समोर आमच्या डॉक्टर आहे त्यांच्याकडे घेऊन गेले। त्यानंतर डॉक्टरने तिला लगेच ऍडमिट करायला सांगितलं आणि तिला ऍडमिट केलं। तरीही मला त्या गोष्टीचं गांभीर्य अजिबात जाणवलं नव्हतं की हिला काहीतरी जास्त झालं आहे। मी आपली नॉर्मलला तापच आहे, तो काय जाईल म्हणून। आणि अशा तऱ्हेने मी म्हणजे तिथे ट्रीटमेंट चालूच होती डॉक्टरांचं, दर 4-4 तासाने तिला चेक करणं, औषध देणं, पण तरीही तिचा ताप काही कमी झाला नाही। पण मला ती अजिबात जाणीव नव्हती की हिला काहीतरी जास्त झालंय म्हणून। आणि ती माझ्याकडे बघून रडायला लागली आणि तिचं ते रडणं बघून मला रडू यायला लागलं। आणि मग मला ते रडू आवडेच ना। आणि मग मी माझं घर डॉक्टरांच्या समोरच असल्यामुळे मी घरी गेले। घरी जाऊन मग माझ्याकडे बापूंचा फोटो नव्हते त्यावेळेस, तर बापूंचा अंक होता, कृपा सिंधू अंक, तो अंक मी घेऊन आले। आणि मला ते येईपर्यंत रडायलाच येत होतं, पण मला कारणच कळत नव्हतं। म्हणजे मला तोपर्यंत अजिबात जाणीव नव्हती की मुलीला माझ्या काहीतरी जास्त झालंय। आणि माझं मिस्टर शिपूर असल्यामुळे त्यावेळेस ते बाहेर होते, त्याच्यामुळे मी एकटीच होते तिथे हॉस्पिटलमध्ये। सासू माझी गावी होती तिकडे। आणि मी आले आणि कृपा सिंधू जो अंक आहे बापूंकडे बघत राहिले, फक्त माझ्या डोळ्यांना अश्रू वाहतच होते। आणि तो अंक मी माझ्या मुलीच्या बेड खाली ठेवला होता। जवळजवळ तिला 4 दिवस झाले, तिचा ताप काय कमी होत नव्हता। मग तिच्या डोक्याखाली मी तो अंक ठेवला बापूंचा, तिला उडी लावली आणि मी झोपली तिच्या बरोबर। आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला शिला झालं आणि त्या म्हणजे खूप घाणेरडा वास येत होता त्या शिला। आणि डॉक्टर आल्यानंतर मी डॉक्टरांना सांगितले की डॉक्टर तिला शी झाली आणि खूप घाणेरडा वास येतोय। तर डॉक्टरांनी ज्यावेळी मी त्यांना सांगितलं त्यावेळी त्यांना हायसे वाटले आणि त्यावेळी म्हणाले बरं झालं तिला शी झाली, नंतर जर तिला नाही झाली असती तर मी तुम्हाला पुढे बांबुळीला पाठवणार होतो। त्यावेळेस मला ते कळलं की तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं की हिचं खूप जास्त प्रमाणात झालं होतं, म्हणजे अक्षरशः ती अशी धापा टाकत होती। आणि त्याच्यानंतर तिला जवळजवळ 30 इंजेक्शनचा कोर्स डॉक्टरने सांगितला। दर 4-4 तासाने तिला इंजेक्शन दिली गेली आणि त्याच्यानंतर ती त्यातून बरी झाली। आणि हे ज्यावेळी घडत असतानाच, म्हणजे एक 3 दिवसा माझं घर समोरच असल्यामुळे 3 दिवसांनी मी डिस्चार्ज घेतला आणि इंजेक्शन द्यायला डॉक्टरकडे 4-4 तासांनी यायला लागली। आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या मित्राच्या बायकोने मला फोन केला की कशी आहे तुझी मुलगी म्हणून। तर मी म्हंटल बरी आहे ती, आता तिला आता घरी आणलं आहे। तिला ऍक्च्युली तिला ब्रॉन्को न्युमोनिया झाला होता असं डॉक्टरने सांगितलं। त्याच्यानंतर तिने मला एक वाक्य बोलल्यामुळे माझ्या डोळ्यातलं अजूनच पाणी यायला लागलं। ती मला म्हणाली अगं तू तुझ्या मुलीची काळजी घेतलीस म्हणून ती बरी झाली, नाही तर आमच्या इथे बघ कालच एक मुलगी न्युमोनियाने गेली। हा ऐकून माझ्या म्हणजे अंगातलं मला खूपच गर्व यायला लागलं की तिचं मला हे सांगणं म्हणजे एक प्रकारे मला ती जाणीव करून देणं की किती तिचा आजार भयंकर होता। मला ती जाणीव झाली किंवा ते रडणं, त्या रडण्यात आई मी बापूंना हात मारणारी, मग बापूंनी माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये ऍक्टिव्ह होणं आणि तिला ह्यातून सुखरून बाहेर पाडणं ह्या गोष्टी घडल्या। त्यामुळे मी खूप खूप अंबज्ञ बापूराया, श्री राम अंबज्ञ।